बुलढाण्यातील अतिरेकी मोहम्मद जुनेदचे आरोपपत्र दाखल. पुणे एटीएसने अटक केलेल्या जुनेद मोहम्मद या अतिरेक्यावर काल आरोपपत्र दाखल करण्यात आले. जुनेद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गोंधनापूर या गावाचा रहिवासी आहे. 24 वर्षीय जुनेदला पुण्यातील दापोली येथून लष्करे तोयबाच्या संपर्कात असल्याच्या कारणावरून दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती. मोहम्मद जुनेद हा खामगाव तालुक्यातील गोंधनापूर गावातील असून गेल्या काही वर्षापासून तो पुणे येथे काम करत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून जम्मू काश्मीर येथील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या माध्यमातून त्याला काही आर्थिक स्वरूपाची मदत केली जात असल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाकडून पुण्यातील दापोलीतून या जुनेदला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने कबुली दिल्याची माहिती असून आता न्यायालयात त्याचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.